सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पश्चिम खान्देश जिल्हा सेवा मंडळाच्या माजी अध्यक्ष कैलास वासी, आईसाहेब शायनी जयंत नटावतकर यांच्या 22व्या पुण्यस्मरणार्थ संस्थाअंतर्गत कथाकथन व सामान्य ज्ञान स्पर्धा, तसेच कैलासवासी आशाताई वसावे यांच्या स्मरणार्थ उत्स्फूर्त वक्तृत्व व निबंधलेखन स्पर्धा उद्घाटन समारंभानिमित्त अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तलावडी येथे आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी आमच्या या शाळेच्या प्रांगणात सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागतम शुभ स्वागतम। विद्येची देवता माता सरस्वती, ज्ञान चारित्र्य चातुर्य व संघटन यांच्या संस्कारातून ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात पेरलं, अशा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान युवा, असे ज्वलंत विचार प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला पेटवणारे थोर तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद, ज्यांनी सातपुड्याच्या कडेकपारीत गोरगरीब विद्यार्थी व आदिवासींच्या कल्याणासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली, असे आमचे कैलासवासी जयंतराव नटावतकर बाबा आणि आईसाहेब शालिनीताई नटावतकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर परीक्षक, विविध शाखांचे मुख्याध्यापक, विविध शाखेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी स्पर्धक, मीडिया प्रतिनिधी यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते। दाही दिशांनी मिळून गावी सोहळ्याची थोरवी, दाही दिशांनी मिळून गावी सोहळ्याची थोरवी, तारे जगती किती मान्यवर जसे नभातील रवी। स्वागताच्या या शब्दांनी व्हावा प्रारंभ या सोहळ्याचा, स्वागताच्या या शब्दांनी व्हावा प्रारंभ या सोहळ्याचा, सोहळ्यातून या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी, सोहळ्यातून या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर अध्यक्ष, उद्घाटक, तसेच उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी, अजून एक महत्त्वाची गोष्ट जाहीर करण्यात एक आनंद असा की यापूर्वी आपल्या ज्या या स्पर्धा होत्या फक्त संस्था अंतर्गत आपण आयोजित करत होतो, पण यावर्षी थोडं वेगळेपण असं की तळोदा तालुक्यातील इतर शाळांसाठी सुद्धा ही स्पर्धा खुली करण्यात आली। तळोदा तालुक्यातील इतर शाळांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे सर्वांना आवाहन करण्यात आलं आणि इतर स्पर्धकही आपल्या तलावडी आश्रम शाळेत इतर शाळांचे स्पर्धकही सध्या उपस्थित आहेत, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत करावं। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आहेत माननीय श्री मंदार पत्की साहेब, IAS प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प तळोदा तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, तसेच नंदकुमार साबळे साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा, आपले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय अजय भंग्या परदेशी, माजी नगराध्यक्ष तळोदा, मान्य श्री कैलासदादा पाडवी सरपंच तलावडी, चंदूदादा ठाकरे, मान्य श्री रुपसिंगदादा पाडवी माजी सैनिक, माननीय डॉक्टर श्री सुहासभाऊ नटावतकर अध्यक्ष पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार,
माननीय सौ सुहासिनी नटावतकर प्राचार्य एकलव्य विद्यालय तथा जग नटावतकर महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार, तसेच माननीय डॉक्टर समीधा नटावतकर बालरोगतज्ञ, सर्व सन्माननीय परीक्षक मुख्याध्यापक व उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी स्पर्धक, पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार आमच्या या संस्थेच्या माजी अध्यक्षा कैलासवासी आईसाहेब शाहिलताई जयंत नटावतकर यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी कथाकथन स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, तसेच कैलासवासी आशाताई वसावे यांच्या स्मरणार्थ उत्स्फूर्त निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात. त्यानिमित्त हा कार्यक्रम तलावडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. आज आपण इथे सर्व उपस्थित आहात. वातावरण सुद्धा मंगलमय आहे. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं ही उन्नती आहे. म्हणून एकीचे बळ हे सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्हाला आणि आपण सर्व एकत्र आलो आणि आपल्याला एकत्र गुंफून ठेवलंय ती म्हणजे आपली संस्था पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार. या संस्थेच्या स्पर्धा, इतर स्पर्धांच्या निमित्तानेच आपण सर्व एकत्र येतो, भेटतो. त्यानंतर कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठी आपण देवाचे स्मरण करतो, त्याची आठवण करतो, त्याची आराधना करतो. म्हणून दिव्याने दिवा लावत गेलो की त्याची दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की त्याचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीचं सुंदर असं नातं तयार होतं. जगात जागृत देवता म्हणजे एकच आहे, ती म्हणजे मानवता. या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण मिळावा म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत मान्यवरांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रज्वलनानंतर आपण देवाची आराधना करतो. गणाधीश जो ईश सर्व गणांचा म्हणत आपण ईश्वराची आराधना, श्री गणेशाची आराधना, जगत कल्याणासाठी शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी मी ईशस्तवनासाठी व मान्यवरांच्या स्वागतासाठी शब्दांची गुंफण केलेल्या म्हणजे स्वागत गीत गाण्यास मी मंचावर आमंत्रित करते तलावडीच्या विद्यार्थिनींचा समूह. Go, go, go.
कुठे खाणार कुठे खाणार स्वागत करू मान्यवरांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवर
धन्यवाद सर्वांना. शब्दांची गुंफण करून आणि मंगलाचे तोरण बांधून मान्यवरांच्या जी लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हातांना नेहमी तो सुगंध दरवळत असतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मंदार पक्षी साहेब यांच्याविषयी सांगायचं झालं तर मागच्या वर्षी नवीन त्यांची नियुक्ती झाल्यानंतर शिर्वे येथे क्रीडा स्पर्धा भरल्या होत्या. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात पहिलं भाषण त्यांनी आदिवासी बोली भाषेत केलं होतं आणि त्यानंतर की त्यांनी स्पर्धाचा जो आनंद घेतला तो मुलांसोबत खाली चटईवर साहेबांचं. त्यानंतर मागच्या वर्षी त्यांना जी काही कमी जाणवली विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी त्यांनी ती सर्व कमी या वर्षीच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये पूर्ण केली. त्यांना वाटलं विद्यार्थी माझे म्हणजे राज्यस्तरापर्यंत तरी जावे म्हणून त्यांनी काय केलं की काही निधी उपलब्ध करून दिला आणि विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस दिले. तर या हे जे स्पोर्ट ड्रेस होते प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेवर पहिल्यांदा दिले गेले त्याबद्दल साहेबांचं खूप खूप धन्यवाद. ही काही गोष्ट नाही तर जात प्रमाणपत्र असो की आधार व्हॅलिडेशन त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना वनवन फिरावं लागतं. तर त्यासाठी साहेबांनी कॅम्पसुद्धा आयोजित केले होते म्हणून विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची होणारी जी खरपट आहे ती पण वाचली. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि त्यांच्यासाठी एक मन वावगी ठरणार नाही की साहेबांची मूर्ती लहान पण त्यांची कीर्ती खरंच महान आहे. तर साहेबांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. त्यासाठी पक्की साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर श्री सुहासभाऊ नटाटकर यांना विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. यानंतर माननीय श्री अजयभैया परदेशी माजी नगराध्यक्ष तळोदा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राथमिक मुख्याध्यापक श्री संजीवन पवार सर यांना. त्यांनी अजयभाई यांचा सत्कार करावा. अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री सुहासभाऊ नटाटकर यांचा सत्कार माध्यमिक मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. माननीय सहाय्यक प्रकल्पाधिकारी साहेब नंदकुमार साबळे साहेब यांचा सत्कार संजीवन पवार सर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते.
सरपंच यांचा सत्कार माध्यमिक मुख्याध्यापक साळुंके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय रुपसिंग दादा पाडवी यांचा सत्कार मी पुन्हा विनंती करते साळुंके सरांना की त्यांनी रुपसिंग दादा पाडवी यांचा पण सत्कार करावा. यानंतर लेखाधिकारी पावरा साहेब यांचा सत्कार संजीवन पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार बंधू दीपक मराठे सर यांचा सत्कार माध्यमिक अमोल पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय चंदूदादा ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी मी पुनश्च अमोल पाटील सर यांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी चंदूदादा ठाकरे यांचा सत्कार करावा. सुहासिनी नटावतकर मॅडम यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षिका आमच्या काश्मीरा पाटील मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर माननीय डॉक्टर समीधा नटावतकर यांचा सत्कार माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती बबिता गावित मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. रवीदादा पोलीस पाटील तलावडी यांचा सत्कार दिलीप पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाला उपस्थित परीक्षक प्रतिनिधी म्हणून आमचे प्रवीण पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा दिलीप पाटील सर यांना मंचावर आमंत्रित करते. आमच्या विनंतीला मान देऊन इतर परीक्षक सुद्धा इथे हजर आहेत, त्यांचा सत्कार करणं आम्ही आमचं भाग्य समजतो म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी साईनाथ वळवी सर, दशरथ पाडवी सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर पत्रकार बंधू इथे हजर आहेत, हंसराज महाले सर यांनी मंचावर यावं.
मी अमोल पाटील सरांना विनंती करते की त्यांनी महाले सरांचा सत्कार करावा. यानंतर सोनखाम येथील माध्यमिक मुख्याध्यापक माननीय श्री मुळे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी दिलीप पाटील सर यांना मंचावर आमंत्रित करते. मुळे सर, धन्यवाद सर. यानंतर आमच्या संस्थेचे प्राथमिक मुख्याध्यापक परमार सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मी अमोल पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी परमार सरांचा सत्कार करावा. कार्यक्रमाला उपस्थित सर्व शाखांचे शिक्षक बंधू भगिनी यांचा सत्कार मी तलावडीच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी अलका मॅडमांना आमंत्रित करते. आत्ताच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून माननीय श्री मुगळे साहेब आणि राजश्री पावरा मॅडम यांचं आगमन होत आहे. यानंतर मुगळे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी प्राथमिक मुख्याध्यापक भावनी करावा. त्यानंतर राजश्री पावरा मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी काश्मीरा पाटील मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. यानंतर सत्काराचा कार्यक्रम येथेच संपन्न झाला. यानंतर मी मान्यवरांना एक सांगू इच्छिते की आजचे जे पुष्पगुच्छ बनवले ते आमच्या तलावडी आश्रमशाळेच्या मुलींनी बनवले, त्यासाठी त्यांचं कौतुक करणंही मला महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर जीवनात यशप्राप्तीसाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग्य असं प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी, म्हणजेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय ज्येष्ठ शिक्षक श्री दिलीप पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे PO साहेब तथा सहाय्यक जिल्हाधिकारी
माननीय श्री मंदार पत्की साहेब त्यांच्या समवेत आलेले प्रकल्पातले सर्व तोलामोलाचे आमचे मार्गदर्शक साबळे साहेब, मुंगडे साहेब, पावरा मॅडम, तसेच आमच्या हाकेला नेहमी साथ देणारे माननीय श्री अजय भैया, रूपसिंग दादा, कैलास दादा, तसेच सर्व मान्यवर आणि इतर शाखावरून आलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, पंचकृषीतले ग्रामस्थ. आज 12 जानेवारी कैलासवासी आईसाहेब शालिनी जयंत नटावतकर यांच्या पुण्यस्मरणार्थ संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा. आजचा दिवस तसा मांगलिक योगायोगाचा दिवस. आजचा दिवस कैलासवासी बाबा आई यांच्या स्मरणासोबतच राजमाता जिजाऊ, योद्धा संन्यासी विवेकानंदजी या सगळ्यांच्या जीवनाचा या स्पर्धेशी संबंध आहे. विज्ञान कथा म्हटल्या की अनेक प्रकारच्या कथा असतात, मग त्या विज्ञान कथा असतील, ऐतिहासिक कथा असतील, रूपक कथा असतील, रहस्य कथा असतील, पण कथा या छोट्या असतात पण त्या आशयाने घनत्व असणाऱ्या असतात, समृद्ध असतात, सूचक असतात, बोधक असतात, मार्गदर्शक असतात. संस्काराचं श्रेष्ठतम माध्यम हे कथा असतं. पूर्वीच्या काळी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी अनुभवी मंडळी काहींना औषध देऊन बरे करायचे तर काहींच्या तोंडाला औषध दाखवून बरे करायचे. तशा कथाद्वारे बोधातून आपण जर पाहिलं तर राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना रामायण आणि महाभारतातल्या कथांतून घडवलं. एकच वाक्य सांगितलं मर्म वेदी की बेटा छोटं असावं पण स्वतःचं असावं. विवेकानंदजी बालपणी त्यांची आई भुवनेश्वरी देवी या एकदा कलकत्त्यात त्यांना एक घोडागाडी पाहिली विवेकानंद बाळ नरेंद्रने आणि त्याने सांगितलं की आई मला कोचमन व्हायचं आहे. तेव्हा भुवनेश्वरी देवी घरी गेल्या, त्याने सांगितलं की नरेंद्र तुला कोचमनच व्हायचं आहे ना, चल मग बघ आपल्या घरात एक प्रतिमा लावलेली आणि ती होती रणांगणावरची भगवान कृष्ण आणि अर्जुनाची. कोचमन व्हायचं तर हा बन, तू जगाला मार्गदर्शक करू शकतो, एवढा मोठा होऊ शकतोस. म्हणून त्यांचाही आज स्मृती दिवस. आज कथा या लुप्त होत चालल्या आहेत कारण घरातली ज्येष्ठ मंडळी जी संस्काराचं अधिष्ठान होते आज गुगल आणि यूट्यूबने कार्टून्सने त्यांची जागा घेतलेली आहे. आणि अशा काळात आम्ही जुनंच काहीतरी कथाकथन स्पर्धा घेऊन मिरवतोय असं वाटेल. मी असं सहज एके दिवशी एका मुलाला विचारलं, म्हटलं पांडव किती आणि कोणते नाव सांग, तर तो म्हटला भीम, चुटकी, काल्या, लाल्या काहीतरी बोलला तो, कारण त्याने छोटा भीम मधून कथा ऐकली असेल, कथा पाहिली असेल. अशी आजच्या मुलांची अवस्था आहे की पांडवांच्या पाच नावांमध्ये त्याला छोटा भीम आठवला, महाभारतातले पांडव नाही आठवले. आईसाहेबांच्या पुण्यस्मरणार्थ या कथा कथन स्पर्धाला जी सुरुवात झाली 1976 पासून 25 वर्ष संस्थाध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला त्यांची पुण्यतिथी, त्यांचं स्मरण यासाठी 22 जानेवारी ज्या दिवशी त्यांची प्राणज्योत मावली त्या दिवसाचा हा आमचा जो जानेवारी महिना असतो इट्स द सेलिब्रेशन ऑफ व्हिक्ट्री यासारखा आम्ही आनंद उत्सवात साजरा करतो. मग त्यात सुरुवात मात्र आमच्या कथाकथन स्पर्धेने होते, मग स्पोर्ट्स, अॅन्युअल स्पोर्ट्स आणि मग शेवटी आमचा सांस्कृतिक महोत्सव आणि श्रद्धांजलीचा उपक्रम. आईसाहेब तुमचं जीवनच एक संघर्ष गाथा आहे, तुमची जीवनच एक कथा आहे जो पट आम्हा आत्ताच्या पिढीला कदाचित उलगडला नसेल, पण थोरांची शिकवण ही कशी आठवावी. तर एक विचारवंत लॉंग फेलो असं म्हणतात की लाईव्ज ऑफ ग्रेट मेन ऑल रिमाइंड अस वी कॅन मेक अवर लाईफ सबलाईम लिव्हिंग बिहाइंड फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ टाइम. थोर पुरुष हे काहीतरी पाऊल खुणा सोडून गेलेले असतात, त्यांच्या पाऊल खुणांचा मागोवा घेतला ना तरी त्यांचं आठवण पुरेसं असतं. तसं आम्ही कथाकथनातून श्रेष्ठतम कथा सादर करतो आणि मग येतो वक्तृत्व स्पर्धांकडे. असं सांगितलं जातं की शतेषु जायते शूरा सहस्रेशूच पंडिता वक्ता दस सहस्रेशु दाता भवती वानवा, की पांडित्य आणि शूरत्व या दोघांपेक्षा वक्ता हा दुर्मिळ असतो, दाता तर त्याच्या पुढची गोष्ट. तर ज्या काळात वक्तृत्व हा विषय जिथे वाचन हाच विषय संपला आहे त्या काळात शीघ्र वक्तृत्व ही स्पर्धा आयोजित करणं
कैलासवासी आशाताई वसावे आमच्या संस्थेचे आमच्या कुटुंबातलेच आमचे मार्गदर्शक ईडी वसावे दादा यांच्या धर्मपत्नी, तर त्यांच्या पुण्यस्मरणार्थ या स्पर्धा वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, याच्यात आम्ही चार विषय उत्स्फूर्त वक्तृत्वासाठी आणि निबंधासाठी आयत्या वेळेस चिठ्ठीतून जी भाग्य चिठ्ठी निघाली त्या विषयावर त्याने वक्तृत्व सादर करावं. वक्तृत्व नंतर समाजशास्त्र हा विषय, येणाऱ्या काळामध्ये भविष्यातली आव्हानं पेलण्यासाठी स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन तयार व्हावं या माध्यमातून ही या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. तलावडी माध्यमिक आश्रमशाळा यावर्षीचं यजमानपद भूषवते. आपण जर विचार केला, कथा सादर करणारे, वक्तृत्वात निपुण असणारे, प्रावीण्य मिळवणारे दोन चार नावं जर मी आठवली, सॉक्रेटिस ग्रीकमधला सर्वात श्रेष्ठ वक्ता, पण ते दिसायला अगदी क्रूप होते. ज्यांच्या कथा वाचून आपलं आयुष्य अपूर्ण राहून जाईल ती इसापनीती वाचली, तर इसाप हा गुलामाचा पोरगा होता आणि गुलामाच्या घरी जन्मल्यानंतर स्वातंत्र्य तर सोडा पण जगायलाही अधिकार नव्हते. त्यात त्याने बुद्धिचातुर्याने अनेक अशा रूपक कथा निर्माण केल्यात. तर कथांचं विश्व हे आगळं वेगळं विश्व असतं आणि ते यजमानपद घेऊन यावर्षी आम्हाला ते महदभाग्य मिळालं. तो टीम तलावडी साहेब, नेहमी तलावडी ही तुमच्या पीओ कार्यालयाच्या सिरियली ऑर्डरला अनुक्रमांकावर एक असते. ती नुसती फिजिकली डिस्टन्स जवळ आहे म्हणून नाही, तर तुमच्या विश्वासाच्या आणि कसोटीच्या अंतरावर पण आम्ही जवळ आहोत म्हणून तुम्ही येतात. आणि मला आठवतं वर्ष दोन वर्ष झाले असतील पत्के साहेब आलेत आणि एके दिवशी अगदी छोट्या खाणी कार्यक्रमाला आम्ही सकाळी त्यांना कॉल केला आणि साहेब 10 वाजता आमच्या सोबत हजर राहिलेत. आणि पहिली अनुदानितची फील्ड व्हिजिट आम्ही गौरवाने सांगू शकतो की आम्ही बोलवतो आणि तुम्ही येतात. आणि तलावडी हे तुम्ही प्री पायलट प्रोजेक्टसाठी सॅम्पलिंग म्हणून निवडतात, त्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो त्याची प्रामाणिकता आणि त्याची परिणामकारकता ही काळ आणि वेळ ठरवेल. परंतु आम्ही मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना नम्रपणे निवेदन करू इच्छितो की सर, 7-8 वर्षापूर्वी जिथे आश्रमशाळा ही कन्सेप्ट मुळातच दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी वंचित उपेक्षित नेहमी समस्यांचं माहेरघर, आश्रमशाळा म्हटलं की काहीतरी कोंडवाळा, अशा वेळेत आम्ही एक विचार केला की आश्रमशाळेतल्या मुलांना सेमी इंग्रजीचं माध्यम का म्हणून आपण ॲक्सेप्ट करावं. तर मग आमचे संस्था अध्यक्ष सुहासदादांनी ते आम्हाला एक सूचन केलं आणि आम्ही ते आव्हान स्वीकारलं. साहेब, आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या 15 वर्षात कोणी साहस केलं नाही, ते साहस आम्ही केलंय आणि आज पहिली ते 10वीची पहिली अनुदानित आश्रमशाळा तळोदा पीओमध्ये तलावडी आश्रमशाळा त्यासाठी प्रयत्नशील आहे. आज सहशालेय उपक्रम घ्या तर तुम्ही तलावडीला नेहमी बेंचमार्किंगसाठी स्टँडर्ड ठेवतात, कारण आमचा प्रयत्नच तो असतो. एक हिंदी कवी म्हणतो, रोज कहा ढूंढेंगे हम सूरज चांद सितारो को, आग लगा के कर देंगे हम रोशनी अंधियारो को. रोज आम्ही नवीन महात्मे, थोर, विद्वान, तंत्रज्ञ कुठे शोधायचे, तर या अंधारातच आम्ही ते सगळे निर्माण करणार आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो. कारण आम्हाला एक पक्का विश्वास आहे, मूर्ते कोई ढूंढ लाया है कही, बस पत्थर तो गया है जो कोई. दगडांपर्यंत जो गेला त्याला एखाद मूर्ती सापडतेच. आम्ही 100% यशस्वी आहोत हा विश्वास आज सांगू नाही शकत, पण जो प्रयत्न करतो आहोत त्याच्यातून नक्कीच काही मूर्ती घडतील. आमच्याकडे चालणारी सगळी उपक्रमांची जर यादी मांडली तर अगदी सहशालेय उपक्रमांमध्ये प्रत्येक शुक्रवारी चालणारी ओरिगामी असेल, प्रत्येक शनिवार हा ओझ्याविना दप्तराविना चालणारा ओपन लायब्ररी, 2 मिनिट्स फॉर मॅथ, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ सायन्स एक्सपेरिमेंट्स, सगळ्या ज्ञानसंवर्धन, या सगळ्या उपक्रमांमधून आश्रमशाळा जिथे मुलं बोलत नाही, जिथे कुठलाही अधिकारी वर्ग आला की ते निमूटपणे खाली मान घालतात, अशा प्रवाहपतीत व्यवस्थेमध्ये आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आणि त्याला यश पण मिळतंय की आमची मुलं बोलायला लागलीत, आमची मुलं चांगल्यापैकी रिस्पॉन्स देतात. इवन एक मागच्या आठवड्यात संस्थेच्या डॉक्युमेंटरीसाठी आलेल्या बाहेरच्या कॅमेरामॅन समोर आम्ही 1/2 तास एका 10वीच्या इंग्रजीच्या तासाला पण आमची मुलं बोललीत. हा अभिमानाने सांगावाशा काही चांगल्या गोष्टी की प्रत्येक गोष्टीत आम्ही अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करतो.
क्रीडा म्हटलं की पर्वत साहेबांनी आनंदाने आम्हाला आपल्या कॅबिनला बोलवलं आणि राज्यस्तरीय जी तळोदा पीओची टीम विभागाला खेळली, नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व केलं, त्याच्यातले हे जे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत तर हे विद्यार्थी आमचे 8 विद्यार्थी राज्यस्तरावर नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या 17 वर्ष खो खो वयातल्या मुलींचं अजिंक्यपदाला आम्ही गवसणी घातली आणि त्याच्यात तलावडीचं कॉन्ट्रीब्युशन 80% होतं जे नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व आम्ही करू शकतो आहे. त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या सगळ्या बाबतीत प्रामाणिकतेने अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करतोय. ही स्पर्धा माझ्या सहकारी भगिनी करेताई बोलल्यात की दरवर्षी संस्था अंतर्गतच ही स्पर्धा होती, पण यावर्षीचं विशेष भाऊंनी एके दिवशी मला सहज विचारलं कुठपर्यंत तयारी चालली, कोणाकोणाला इन्व्हाइट केलं, म्हटलं भाऊ सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे. मग आम्ही तळोद्यातल्या शेटकेडी नेम सुशील न्यू हायस्कूल सारख्या नामांकित शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्यांनाही आव्हान केलं, भाषा शिक्षकांना नम्र निवेदन केलं की तुमचेही स्पर्धक तुम्ही या स्पर्धेत पाठवू शकतात. काही अनुदानित आश्रमशाळा, आमच्या सहकाऱ्यांच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, सगळ्या शाळांच्या मित्रांनाही आव्हान केलं आणि आज बाहेरचेही जवळपास 10 पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत पहिल्यांदा पार्टिसिपेट करत आहेत, तर त्याचाही आज विशेष आनंद आहे. ही जी स्पर्धा संपन्न होते, आज या स्पर्धेमध्ये आलेले हे प्रत्येक शाखेतून आलेले जवळपास सगळ्या स्पर्धा प्रकारांमधून 200 जवळपास हे जे स्पर्धक आलेले आहेत, यात 7 आश्रमशाळा महाराष्ट्र आणि आनंदाची गोष्ट आमची एक आश्रमशाळा जी गुजरात राज्यात आहे भळभुंजा, तिथलेही कथाकथन स्पर्धेत 2 स्पर्धक आहेत जे गुजराती भाषेत कथा सांगणार आहेत. नंतर 3 माध्यमिक शाळा, 2 ज्युनियर कॉलेजेस, अशा सगळ्या स्पर्धा प्रकारांमधून 200 जवळपास आलेल्या सगळे स्पर्धक. मी मंदार पत्की साहेबांना शेवटचं एक नम्र निवेदन करू इच्छितो की साहेब गेल्या 70 वर्षापासून आश्रमशाळा तलावडी ही अनुदानित शाळा सुरू झालेली आहे. जेव्हा आश्रमशाळा हा शब्द हा प्रगात पण महाराष्ट्र राज्याला माहीत नव्हता, तेव्हा नंदुरबार लोकसभेचे गुजरात संयुक्त महाराष्ट्रातले पहिले खासदार जयंतराव नटावतकर साहेब यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि दिल्लीच्या लोकसभेत ही संकल्पना मांडली की आदिवासींच्या मुलांना निवासी शाळा हवी आणि त्याचा डेमो कसा असावा, तर त्याची सुरुवात पायलट प्रोजेक्टची सुरुवात आम्ही केली पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाने. पण गुणवत्ता हा एकच निकष, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा निकष नाही, म्हणून आम्ही एक सहयोगात्मक संघर्ष आमच्याशीच करतोय आणि कधी कधी तुमच्याशी पण करावा लागतोय. साहेबांना विनंती की ही जी आश्रमशाळा आहे जिथे दरवर्षी विभागाला 30-30 विद्यार्थी खेळायला जातात, राज्यस्तरावर नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना जे मैदान आहे ते पुरेसं नाही. इथले बरेच अधिकारी जेव्हा क्रॉस चेकिंगला येतात ते आम्हाला धमकावतात की ते मुलींचं वसतिगृह आणि मुलांचं वसतिगृहातलं डिस्टन्स एवढं कमी का, पण त्याला आम्ही काही करू शकत नाही कारण आमच्याकडे जागा नाही. संस्थेची 70 वर्षापूर्वीची ही शाळा, ही शाखा, संस्थेने सगळे प्रयत्न केलेत, परंतु प्रशासकीय अडचणींमुळे आम्हाला साहेब ही जागा आज आमच्या नावे नाही, म्हणून आम्ही मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करू शकत नाही. म्हणून तुम्हाला नम्र विनंती की आपण जे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात त्यासोबत तुमच्या प्रशासनाची पण जर साथ राहिली सर, तर आज ज्या वातावरणात ही मुलं खेळतात त्यांना पुरेसं ग्राउंड नाही, पुरे वसतिगृहाची मुलींची खास करून निवासाची आमची बेदरकारी ठरते, आणि तेव्हा तुमच्या साथने सगळ्या प्रशासकांच्या आशीर्वादाने ही जागा जर संस्थेच्या नावे झाली तर आमच्या ही सगळ्यात मोठी समस्या सॉल्व होऊ शकते. म्हणून तुम्हाला एक विनंती की आपण यासाठी आम्हाला सहाय्य करावे. आजपर्यंत आलेले जेवढे आयस आलेत, जे भाऊंनी सांगितलं की एवढे साहेब पहिल्यांदा जे आयस आलेत तेही संस्थेच्या वर्गात जाऊनचं निरीक्षण केलं. राऊत साहेब, अभिजित राऊत साहेब, मला आठवतं सुरवाणीला मी अशा स्पर्धेत बोलता बोलता साहेब स्पेशली सुरवाणीचं मैदान पाहायला आणि शाळेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करायला आलेले आहेत. तोच पायंडा तुम्ही पण ठेवला आहे की तुम्ही आमच्या संस्थेवर प्रेम करतात. आमच्या दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापकांना कुठल्याही प्रोजेक्टसाठी, कुठल्याही स्पर्धेसाठी तुम्ही सॅम्पलिंग म्हणून आम्हाला आव्हान देतात, तर त्यासाठी आमच्यासोबत तुमचं पाठबळ आहे, तर अजून आम्ही मोटिवेट व्हावं, आम्ही हा विस्तार वाढवावा आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या प्रस्तावित जी ज्युनियर कॉलेज आहे कदाचित ती जर आम्हाला अजून पुढच्या वर्षी प्राप्त झाली
तर या संस्थेचा आणि या शाखेचा विस्तारासाठी आम्हाला जमिनीसाठी सर आपण सहकार्य करावं ही आपल्याला नम्र विनंती. आणि आजचा हा जो प्रास्ताविकेचा भाग होता आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे पत्की साहेबांचा खरंच शाळेवर खूप प्रेम आहे. एक प्रसंग सांगते. दोघंही मुख्याध्यापक जेव्हा कार्यक्रम पत्रिका घेऊन प्रकल्प कार्यालयात गेले, साहेबांनी CCTV मध्ये पाहिलं. अरे अरे, त्यांना बोलवा म्हणे, 12 जानेवारीचाच प्रोग्राम असेल म्हणे. म्हणजे ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की त्यांना ती तारीख लक्षात होती की नाही, 12 जानेवारीला मला या कार्यक्रमाला जायचंच आहे. धन्यवाद साहेब. योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तींकडून मिळालेलं जे ज्ञान असतं ते माणसांना विचार करण्यास व जीवनप्रवाहाच्या प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. त्यामुळे मान्यवरांचे जे मार्गदर्शन असतं ते आमच्यासाठी लाख मोलाचं असतं. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मंदार पत्की साहेब यांना आपल्या विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. आजच्या या कार्यक्रमामध्ये पश्चिम खानदेश भील सेवा मंडळ याचे अध्यक्ष सुहासजी नटावकर सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित परदेशी साहेब रूपसिंग दादा, त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, थोडीशी मुलांची हालचाल वाढती आहे त्यामुळे कुठेतरी गडबडीला आलेला आहे हे लक्षात येत आहे, त्यामुळे काही जास्त माझं भाषण लांबवणार नाही. परंतु जसं प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आलं की तलावडी आश्रमशाळा ही नेहमीच एक बेंचमार्क राहिलेली आहे. कोणत्याही उपक्रमामध्ये, कोणत्याही नवीन इनिशिएटिव्हमध्ये तलावडी आश्रमशाळा तिचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिलेला आहे. त्याचबरोबर येथील मुले देखील अत्यंत ॲक्टिव्ह, अत्यंत एनर्जेटिक आणि त्यांच्याकडून कुठेतरी एक प्रेरणा घ्यावी असे मला वाटतात. ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मला वाटतं की आत्ताची झालेली क्रीडा स्पर्धा की ज्यामध्ये राज्यस्तरीयवर मला वाटतं फारच काळानंतर कोणता तरी आपला एक संघ जिंकून आला. आणि खरंच त्याचा आनंद आहे की मुलींचा संघ जिंकून आला आणि त्या मुलींनी अभिमानाने ती ट्रॉफी आणून प्रकल्प कार्यालयात आम्हाला दाखवली. त्यामुळे तलावडी आश्रमशाळांमध्ये जे आपण छोटे छोटे उपक्रम घेतात, ती वक्तृत्व स्पर्धा असेल, ती आपली स्पोर्ट्स क्रीडाची स्पर्धा असेल, त्यामुळे मुलांचे कुठेतरी सुप्त गुण हे उलगडण्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो. वक्तृत्व स्पर्धेमुळे एक असा मला लक्षात येत आहे की मुले स्वतःहून बोलू लागतात आणि कुठेतरी मुलांमधला जो शायनेस लाजीरवाणा जो पणा असतो तो जातो आणि मुलांना स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी खूप मदत होते. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की ही जी क्वालिटी आहे ती तुम्हाला पुढे जाऊन फार म्हणजे उपयोगाला येते. जसं मला आठवतं की माझ्या UPSC इंटरव्ह्यू वेळेस कधी मला भाषणाची सवय नसल्यामुळे अत्यंत घाबरलेला होतो, पण त्याचबरोबर माझे जे मित्र होते जे नेहमीच वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा एकंदरीत त्यांच्या ह्याच्यात भाषण वगैरेमध्ये ते निपुण होते, त्यांना ती प्रोसेस फार सोपी गेली होती आणि मला कुठेतरी त्याच्यामध्ये कॉन्शियस त्याच्यामध्ये एफर्ट घ्यावा लागला होता. त्यामुळे नक्कीच जर शालेय लेवलवरून जर हे उपक्रम आपण राबवले आणि हे जर गुण मुलांमध्ये आले तर त्याचा फायदा मुलांना पुढच्या त्यांच्या करिअरमध्ये होईल. माझी एकच विनंती तलावडी आश्रमशाळेला असेल की जसं यावेळेस आपण क्रीडा स्पर्धेमध्ये एक टीम आपली जाऊ शकली, तसं मी पुढच्या वेळेस प्रकल्पाचं टार्गेट ठेवलं आहे की तळोदा प्रकल्पाच्या किमान 3 टीम या राज्यस्तरावर गेल्या पाहिजेत आणि त्या राज्यस्तरावरून जिंकून आपल्याकडे ट्रॉफी आली पाहिजे. यासाठी आणि हे फक्त सांघिकच नाही, इंडिव्हिज्युअलसुद्धा, इंडिव्हिज्युअलचा तर मी टार्गेटसुद्धा देत नाही आहे, इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम मुले आपले गेले पाहिजेत
आणि त्यांच्याकडून आपल्याला विजयाची अपेक्षा आहे. त्यासाठी आपण आता यावर्षी प्रकल्पामध्ये मुलांसाठी गटस्तरीय प्रकल्प स्पर्धांनंतरच त्यांचं आपण ट्रेनिंग सुरू करणार आहोत. त्याचबरोबर गटस्तरीय स्पर्धांमध्ये जे आपण चांगली मुलं आयडेंटिफाय करतो त्यांना आपण एका शाळेवर बोलवून तिथं त्या शाळेवर ट्रेनिंग घेण्याचा आपला विचार आहे. त्यामुळे ह्या उद्देशाने आपण या वर्षभर काम करत राहूया. मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं त्याबद्दल पश्चिम खानदेश भील सेवा मंडळ या संस्थेचे मी आभार मानतो. आणि तुमचा जागेचा विषय तुम्ही सांगितलेलाच आहे, 2-3 वेळेस फॉलोअपही घेतला होता, मुख्याध्यापकांनी मला मध्ये सांगितलं होतं, तर परत एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये त्याचा फॉलोअप घेऊन कुठेतरी हा जो प्रलंबित प्रश्न आहे हा आपण मार्गी नक्कीच काढूया असं एक आश्वासन मी या मंचावरून घेतो. आणि मला बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा संस्थेचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुमच्या अपेक्षा आम्ही नक्की पूर्ण करू. काळ जात राहतो, काळ जात राहतो, पण काळजात घर करून राहतो तोच खरा शब्द. साहेब, तुमचे शब्द नेहमी आमच्या काळजात घर करून राहतील आणि आम्ही तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करू. सर्व मान्यवरांना एक नम्र विनंती आहे की आमची दुसरीची एक चिमुकली ती आजच्या ज्या स्पर्धेत कथा होणार आहे त्यातली कथा आपणासमोर सादर करणार आहे, म्हणून मी मंचावर कुमारी साक्षी शिवदास पावरा हिला आमंत्रित करते. माझे नाव साक्षी शिवदास पावरा, मी इयत्ता दुसरी शिकते. माझ्या कथेचं नाव आहे वेळेचे महत्त्व. खूप खूप वर्षापूर्वी सगळे पक्षी फक्त पांढऱ्या रंगाचे होते, त्यामुळे व्हायचं काय की कुठला पक्षी कुठला ते जोड प्यायचे नाही. आता तुम्हीच कल्पना करा, हिरव्या हिरवेगार झाडावर जर पांढरा पोपट बसलेला असेल तर तो लगेच दिसेल का नाही, तर तसेच व्हायचे. आणि सगळ्या शिकाऱ्यांची खासे पाद्यांची अगदी चांगल व्हायची नसती, त्यांना पांढरे पक्षी पटकन दिसायचे. त्यामुळे झालं काय की सगळे पक्षी अगदी घाबरून गेले. चिमणी, पोपट, घार, गरुड, ते सर्वजण एकत्र जमले आणि देवबाप्पाला आपलं गाराणं सांगितलं, तक्रार सांगितली. देवबाप्पाला त्यांच्या सगळं म्हणणं पटलं. ते देवबाप्पाला म्हणाले, हे बघा पक्ष्यांनो, मी आता रंग तयार करायला घेतो. तुम्ही बरोबर 8 दिवसांनी सगळ्या पक्ष्यांना गोळा करून माझ्याकडे घेऊन या. मी तुम्हाला सगळ्यांना रंगून टाकेल ना. पक्षी त्या दिवसाची वाट पाहायला लागले. एकदाचा देवबाप्पाकडे जायचा दिवस उजाडला. सगळे पक्ष्यांनी एकमेकांना हाका मारला आणि देवबाप्पाकडे पोहोचल्या. पहिला नंबर लागला पोपटाचा. देवबाप्पा, देवबाप्पा, मी किनारा गाडवर तू बनवला हिरवा रंग दे, म्हणजे किनार मी कोणालाच दिसणार नाही, पण माझी चोच मात्र लाल कर हा, मला आवडणाऱ्या लाल चित्रकुमेची सारखी. देवबाप्पा म्हणाला, बरं. देवबाप्पानी त्याला हिरवाच रंग दिला. मग आली चिमणी बाई. देवबाप्पा, मी किनार माती दाणे टिपते घट पंगवता काढायचं असत म्हणून किनार तुम्हाला पुरकट असा. देवबाप्पाने त्याची प्रमागणी पूर्ण केली. मग आली घाल. देवबाप्पा, किनारा उंच कपाई डोंगरांवर तू बनवला तसाच रंग दे. देवबाप्पानी गाडीला किरमीची तपकिरी रंग दिला. मग आला मोराला. मात्र तिथं असलेले सर्वच रंग आवले होते. त्याला कळेच ना की कोणता रंग घ्यावा तो. ते देवबाप्पाला म्हणाले, देवबाप्पा तुम्हाला सर्वच रंग थोडे थोडे दे. देवबाप्पाने त्याची मोरपंखी मान केली. पिसारा, हिरवा आणि मोरपंखी केला आणि ठिपके दिले. मोर आनंदानं नाचत नाचत निघून गेला. असा करता करता सर्व रंग संपत आले. पण पावळा, कोकिळा, बदक आणि बगडा मात्र आले नाही. बाकीच्या पक्ष्यांनी त्यांना हाक मारले. अरे चला चला,
उशीर केला तर देव पच्चे तारे रंग संपून देते. कावळा आणि कोकिळा लगबगीने पोचले. बघतात तर काय त्याच्यातले अगदी थोडे थोडे चांगले होते. ते देवबाप्पाला म्हणाले, देवबाप्पा आता आता असं तरी सर्व रंग एकच होते. जे नवीन रंग तयार होईल तो आम्हाला दे. देवबाप्पा हसला. देवबाप्पाला माहित होतं की ते सर्व रंग एकच होते. त्याचे काळा रंग तयार होते पण तो आपल्या गप्प बसला. ते सर्व रंग एकत्र केले आणि दिले दोघांच्या पासून रंगाला. त्यांनी एकमेकांना पाहिलं. काळे काळे करणार काय. गेले जगत होते वाटेत त्यांना बदक आणि बगडा दिसले. ते त्यांना बघून हसायला लागले. मग कडे राग आला. तो म्हणाला, काळा तर काळा आम्हाला रंग तरी आहे. तुम्हा दोघांना तर ते टुक 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 टुक. कळलं ना बालमित्रांनो, आपण वेळेवर पोहोचलो नाही तर आपला कसा तोटा होतो. ते म्हणून वेळेवर पोहोचलो. धन्यवाद साक्षी. अतिशय सुंदर अशी कथा तिने सादर केली. त्यानंतर एक सांगावंसं वाटतं की जीवन जगत असताना योग्य सोबत आणि संगत ही खूप महत्त्वाची असते. बाभळीच्या झाडाशेजारी जर केळीचे झाड वाढले तर ते त्या केळीचे पानं फाडून टाकतं. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी कडुलिंबाचे जरी झाड वाढले तरी त्या लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राच्या सहवासात हनुमान विभीषण धन्य झाले, श्रीकृष्णाच्या सहवासात अर्जुन योद्धा झाला, त्याचप्रमाणे आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने आणि सहवासाने आमचा परिसर धन्य झाला आणि आम्हीसुद्धा धन्य झालो. म्हणून आपले आभार मानणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आमचे शिक्षक बंधू श्री दशरथ पाडवी सर यांना. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मंदारपत्ती साहेब, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी आज आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच प्रत्येक वेळी आमच्या हाकेला मान देऊन उपस्थित राहणारे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री अजय भैया परदेशी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तळोदा यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबारचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुहास जयंत नडावतकर, तसेच माननीय सौ सुहासिनी नटावतकर मॅडम, मुख्याध्यापिका तथा प्राचार्या एकलव्य विद्यालय व जग नटावतकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार, तसेच माननीय डॉक्टर समीधा नटावतकर बालरोग तज्ज्ञ, माननीय श्री रूपसिंगदादा पाडवी माजी सैनिक, माननीय श्री कैलासदादा पाडवी लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत तलावडी, माननीय श्री चंदूदादा ठाकरे माजी उपसरपंच तलावडी व प्रकल्प कार्यालय तळोदा येथून आलेले मान्यवर, माननीय श्री नंदकुमार साबळे साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, माननीय श्री सुंदरसिंग पावरा लेखाधिकारी, माननीय श्रीमती राजश्री पावरा मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी, माननीय श्री बबन मुंगडी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, स्पर्धेसाठी आलेले सर्व परीक्षक, पत्रकार बंधू, विविध शाखाहून आलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व बंधू भगिनी, तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून तुमचेही मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्ही सर्व विद्यार्थी. तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला म्हणून तुमचे सुद्धा मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहयोग लाभले अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो व आजच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो व पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र माझे सन्मित्र श्री दिलीप पाटील सरांकडे देतो. धन्यवाद.
आम्ही